नमस्कार, स्वराज आजच्या फूड सेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट सुटसुटीत अशा बटाट्याच्या किसाची रेसिपी. रेसिपी अतिशय सोपी आहे. जे लोक उपवासाला भगर खात नाही किंवा ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होतो अशांसाठी हा छान उपयुक्त असा पदार्थ आहे. खूप झटपट होतो. चला तर मग बघूयात आता याची कृती. किस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे. ह्याची आपण साल काढून घेऊ. हे कच्चेच बटाटे आहे. ह्या प्रकारे बटाट्याची साल काढून घ्या. त्यानंतर इथे ह्या प्रकारच्या जाड छिद्राच्या किसणीवर आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने जर तुम्ही केस बनवला तर तो खूप असा गचका होतो, त्यामुळे जाड किसणीवर करा, म्हणजे छान मोकळा आणि सुटसुटीत असा केस होतो. बटाटा किसून झाला आहे. हे बघा, छान जाड जाड असा हा केस झाला. आता आपण हा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे ह्यातील जे एक्सेस स्टार्च आहे ते कमी होऊन जातील आणि हा काळा देखील पडणार नाही. बटाट्याचा केस 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाला. आता आपण हा घट्ट पिळून यातील पाणी काढून टाकूया. इथे पसरट पॅनमध्ये साधारण 1 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता. हे तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका. त्यानंतर चवीनुसार मिरची, मिरच्या व्यवस्थित परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे. आता यामध्ये मीठ देखील घालूया. मीठ घातल्यामुळे हा बटाटा लवकर शिजतो. चवीनुसार मीठ घाला. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून हे थोडंसं टर्न करून घ्या, परतून घ्या. तुम्ही बघू शकता बटाटा थोडा मऊ झाला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शिजला आहे. हे बघा, आता यामध्ये चिमूटभर साखरेचे दाणे घालणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालणार आहे. खलबत्त्यामध्ये मी हे शेंगदाणे या प्रकारे कुटून घेतले आहे. आता आपण हे मिक्स करूया. आणि आता पुन्हा झाकण ठेवून हा बटाटा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. हे बघा, याला मस्त वाफ आली आहे. बटाट्याचा किस व्यवस्थित शिजला आणि छान मोकळा देखील आहे, मऊ झाला आहे. या प्रकारे दाबून बघा. हे बघा, सहज मऊ होतो आहे पण तेवढाच सुटसुटीत देखील आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. गरमागरम आणि सुटसुटीत असा बटाट्याचा किस तयार. तुम्ही यावर लिंबू पिळून खा किंवा घरच्या गोड दह्याबरोबर खायला देखील हा किस मस्त लागतो. या उपवासाला तुम्ही हा किस नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सविनय खा आणि निरोगी रहा.